उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत मोहप येथे साकारणाऱ्या 50 लाख रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी संपन्न झाला. वास्तविक आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा करून ही योजना अंमलात आणली असताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी आमदार मनोहर भोईर आमदार बाळाराम पाटील यांनी केला. मात्र नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पडला असून येथील ग्रामस्थांनी केंद्र सरकार तसेच आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याने समृद्ध करण्यासाठी जलजीवन मिशन केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. वाढत्या लोकसंख्येबाबत जलसंकट ही वाढत असून ही समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर एक भव्य योजना सुरू केली. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तब्बल 50 लाख रुपयांचा निधी मोहपे येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी आणला. या योजनेच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ आमदार महेश बालदी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांच्या हस्ते करण्यात आला. माझ्या कारकिर्दीमध्ये मी काहीतरी चांगलं करू शकलो, मी गावाला काहीतरी डिलिव्हर करू शकलो याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि तेवढ्या करताच आम्ही सर्वजण इथे आलो. धन्यता अनेक कामात काल काहीतरी एक गोळी एक जोडगोळी येऊन गेली इथे आणि काल 12 बॅनर लावले, 2 नारळ फोडले, त्यांनी केलं. मी जातीचा नाही मातीचा आज झाली ना तुमच्या तोंडात माती पडून 2 वर्ष झाले ना अजून किती वाढलं अजून त्या जाती मातीचा या पाण्यातून या पाईपलाईनतून कुठलं पाणी जाणार आहे ते कोणाच्या जातीचा पिणार आहे याच्यावर आहे का. अहो लोक समाजाचं भलं करा, या समाजाच्या उत्थानाकरता करा. जात 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 पात धर्म भाषा हे जेव्हा कर्तृत्वाचे झालं संपते तेव्हा होतं हे सांगणारे कार्यकर्ते आणि झाले ना हो त्या ज्या गावात राहत आहे दिवसभर त्याच गावात 4000 मतांनी मागे राहिले. ज्या पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे 2 प्रतिनिधित्व केले तिथे 3500 मतांनी मागे राहिले आणि उरणून 30 किलोमीटर लांब येऊन हा आपल्या जातीचा आहे का मातीचा आहे का शुद्ध मराठी बोलता येत नाही मराठी वाणा स्वतःकडे बाळगत आम्ही आणि पाणीशिवाय काय बोलता येत नाही आणि विषय आणि याचं फॉलोअप केलेलं नाही हे बॅनरवर पत्र लावले. कुठलाही निधी हा कोणाचाही वैयक्तिक नसतो, त्याच्यात आता फॉलोअप झालेला. आता कपिल पाटलांचं झाल्यानंतर त्याने ते गुलाबराव पाटलांचे फोटो लावले प्रत्येक गावामध्ये. अहो आम्ही कार्यक्रम काय केला, तुम्ही बॅनर काय लावता आणि असं वाटतंय की मवी हा म्हणजे झालं पुढच्या वेळेला हा एकटाच मवी आता उमेदवार आहे. मी जबाबदारीने सांगतो की बाळाराम पाटलांनी एकदा जाहीर करावं की हे मावियाचे पुढच्या वेळेचे विधानसभेचे उमेदवार आहेत. मी त्यांचा सत्कार करेन. या ठिकाणी कोणाचं कोणाला पायतोच नाही. अपघाताने तुमच्या नेत्याने छळ कपटाने मिळवलेलं राज्य यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जनादेश मिळाला होता का? अजिबात नाही. यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून निवडलं होतं का? नाही. त्याच्यामुळे बघायला हरकत नाही. हे छळ कपटाने मिळालेलं राज्य चालत नाही. याच्यामध्ये राजा दुःखी प्रजा दुःखी आणि मग नरेंद्र मोदी काम करतात आणि बरोबरी प्रत्येक वेळा तसली करतील नरेंद्र मोदींची. मोदी साहेब दिसतात का? मोदी साहेब कधी घरात होते? यांचे मुख्यमंत्री कधी दिसत नाही आणि हे जे काल आणि पाणी मातीचा बोलायला लागले ना हे पण दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचेच आहेत कधी 7 वाजेपर्यंत त्याच्यानंतर तुमच्याकडेच असतात त्या भागात. हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला काय, मी अनेक वर्ष सहकार राहिलेलं आहे, मला पूर्ण माहिती आहे यांच्या चांगल्या वाईट गुणांचा पूर्ण मी नॉलेज आहे आणि जसे जसे ते बोलतील त्याच्याहून जास्त मी बोलणार. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी सांगितले की कोणत्याही विकास कामाचे बॅनर बघितले की गावागावात जायचं आणि नारळ फोडून श्रेय लाटण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाला उरले आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे, त्यामुळे शेकापचे केंद्रात किती खासदार आहे आणि विधानसभेत किती आमदार आहेत हा हिशोब त्यांना मागावा लागेल अशा शब्दात टीका करत फुकटचे श्रेय घेण्याचे काम कुणी करू नये असे सांगितले. आता शेतकरी कामगार पक्ष केंद्रामध्ये किती आहे खासदार आहेत आणि विधानसभेमध्ये किती आमदार आहेत याचा एकदा हिशोब आपण त्याला मागायला लागेल का? ते काल मला या ठिकाणी समजलं का भूमिपूजन करून गेलं आणि 100 रुपयाचे
सुद्धा नारळ हलतात आणि कुठं पण जाऊन नारळ फोडतात. निधी केंद्र सरकारचा इथं आमदार साहेबांचे पत्र आहेत, आपल्या सरपंचाचे पत्र दिलेले आहेत. आपली सर्वांची मागणी आहे की जलजीवन योजना आमच्या सर्व गावागावामध्ये व्हावी, त्यासाठी मोठी परिषद त्या ठिकाणी घेतली. आणि याला वेळ नाही, आता काम नाही काय म्हणून यायचं गावोगावी जायचं. आणि नारळ फुकलं बॅनर बघितला आमचा आवाजी साहेबांचा किंवा आमदार प्रशांत ठाकूरांचा की बाबा या कामाचं उद्घाटन भूमिपूजन आहे का, अगोदर जाऊन निधी कापायची 10 रुपयाची आणि नारळ फोडून आपल्या नावा शिका. पण एवढी जनता वेळी राहिली नाही. एकदा धक्का दिलेला गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी. आता बोलू आरामात झोपा, काम करा, धंदा पैसे कमवा. या मार्गाला पुन्हा आता तुम्ही काही लागण्याचा प्रयत्न करू नका. तर आम्ही 25 वर्ष इथून काय हलत नाही. आमदार नरेंद्र 25 वर्ष पंधरा तर 25 ते 50 जातील, पण उरण सध्या 25 वर्ष तरी हलत नाही. एवढं निश्चित आपल्याला सर्वांना आत्मविश्वास आहे. आणि म्हणून फुकटचं श्रेय घेण्याचं काम कोणी करू नये. बालपण त्याची काल विचारला पाहिजे आपल्या लोकांनी घरामध्ये हा निधी कुठला आहे. केंद्राचा निधी जिल्हा परिषद मध्ये जातो. हा निधी काय जिल्हा परिषदचा नाही, पण जिल्हा परिषदेमध्ये जातो आणि जिल्हा परिषद दुर्दैवाने यांच्या ताब्यात आहे. दोनच्यामध्ये तिथलं सध्या त्यांच्या ताब्यात आहे दुर्दैवानं. 5-6 महिन्यामध्ये बघा तिथं पण चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. एवढं आपल्या सर्वांना या ठिकाणी काम करायचं. या कार्यक्रमास गुळसुंदी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, राकेश गायकवाड, आत्माराम हातमडे, माजी सरपंच आशा म्हस्कर, युवा नेते प्रवीण ठाकूर, योगेश लहाने, अनिल पाटील, राजेश लबडे, तानाजी पाटील, महेंद्र गोजे, अनिल भुईर, अशोक भुईर, सचिन पाटील, वामन पवार, शंकर पवार, नामदेव पवार, आदेश पवार, सुनील दळवी, प्रकाश म्हस्कर, उमेश पवार, चेतन पाटील, जगन पाटील, राकेश ठाकूर, संभाजी पाटील, हरी पवार, सकाराम पवार, दत्ता पवार, मंदार चोरगे, विनायक पवार, प्रतीक पवार, निखिल पवार, किसन पवार, विवेक पवार, शरद पवार, पांडुरंग पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.